आज नागपुर के संविधान चौक पर जिला परिषद प्राथमिक शिक्षक संगठन द्वारा भव्य मोर्चा निकाला गया था। इस वक्त जिला परिषद के शिक्षकों ने 13 मांगे सरकार के सामने रखी, जिसमें पेंशन योजना भी शामिल है। इस मोर्चा में जोरदार नारेबाजी भी की गई, जबकि बड़ी संख्या में शिक्षकों का सहभाग देखने को मिला और महिलाएं भी इसमें शामिल हुई थी। नमस्कार, मी लीलाधर सोनवान, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र पूर्वग्रामीण प्राथमिक शिक्षक संघटना। आज आम्ही सर्व जिल्हा परिषद शिक्षकांनी शासनाकडे एकूण 13 मागण्या केलेल्या आहेत। जिल्हास्तरीय आमच्या 7 मागण्या आहेत। शासनाला वारंवार मागणी करून सुद्धा 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही आहे। जुनी पेन्शन हे सर्व कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, ते त्यांना मिळालंच पाहिजे। वारंवार निवेदन देऊनही शासन आमचं ऐकत नाही करिता आम्ही आज भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आजही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, यापुढे आम्ही आमरण उपोषण करायला पण तयार आहोत। शासनाला आमची विनंती आहे की आम्ही आमच्या पॉम्पलेटद्वारे 17 मागण्या त्यांना दिलेल्या आहेत, त्या पूर्ण कराव्या। त्यामधील महत्त्वाची मागणी तर आमची जुनी पेन्शन हक्काची आहेच, परंतु शिक्षकांना जे अशैक्षणिक कामे दिली जातात, सध्याचं म्हणजे BLO काम आहे, यामध्ये इलेक्शन कार्ड हे आधार कार्डला अटॅच करायचं आहे। समजा ही कामं शिक्षक करत राहिली तर विद्यार्थी कसे शिकतील? आपण शिक्षकांची नियुक्ती फक्त विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी केलेली आहे, तर अशा प्रकारचे BLO कामं, नवीन मतदार ॲड करणे, नंतर आधार कार्डला इलेक्शन कार्ड लिंक करणे, अशा प्रकारची जर शिक्षकांना कामे दिली तर शिक्षक ह्या कामात गुंतून जातील, प्रगती कशी होईल? शासनाची अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांची प्रगती दिसली पाहिजे, पण अशा प्रकारचे उपक्रम जर अशा प्रकारचे कार्यक्रम जर राबवत गेले तर विद्यार्थी घडणार नाही। सोबतच शालेय पोषण आहारची मागणी आमची आहे की हे काम मुख्याध्यापकांकडून कळवून टाका। कितीतरी मागण्या आम्ही कितीदा निवेदन दिलेले आहेत, तरीसुद्धा अजूनपर्यंत आमची ती मागणी पूर्ण झालेली नाही आहे। विद्यार्थ्यांकडे लक्ष देता देता आम्ही शालेय पोषण आहाराकडे लक्ष कसे देणार आहोत? जर विद्यार्थ्यांना शालेय पोषणातून विषबाधा झाली तरी शिक्षकांवर दोष येतो, कितीही झालं तरी शिक्षकांवर तुम्ही जोर करत आहात। जर तुम्हाला शैक्षणिक गुणवत्ता पाहिजे तर 10 ते 5 फक्त शिक्षकांना अध्यापनाचं कार्य दिलं पाहिजे, ते जर अध्यापनाचं कार्य झालं तरच विद्यार्थ्यांची प्रगती दिसून पडेल। अन्यथा असे किती उपक्रम आपण राबवले तरी त्याचा आउटपुट काही मिळणार नाही। तरी माझी शेवटी शासनाला विनंती राहील की आमच्या ज्या 17 मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या, व हा मोर्चाला आम्ही सर्व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। सर्व शिक्षक संघटना या मोर्चामध्ये इन्क्लूड आहेत। धन्यवाद। आम्ही नागपूरचे, सर्व जिल्हा परिषद नागपूरचे, इन्क्लूड नागपूर जिल्ह्यातून आलेले आहे। मी लीलाधर सोनवाने, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र पूर्वग्रामीण प्राथमिक शिक्षक संघटना। यामध्ये टोटल 7 संघटना इन्क्लूड आहेत, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, त्यानंतर मागासवर्गीय प्राथमिक कर्मचारी शिक्षक संघटना, महाराष्ट्र पूर्वग्रामीण प्राथमिक शिक्षक संघटना, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक संघटना, दिव्यांग कर्मचारी शिक्षक संघटना, शिवाजी कोणते प्राथमिक।